पुण्याजवळ असलेला सिंहगड किल्ला, या ठिकाणी पर्यटनाला आणि ट्रेकिंगला येणाऱ्यांची संख्या ही अधिक, त्यामुळे गर्दी होणं स्वाभाविकच आहे. गडावर पिठलं भाकरी, मटका दही, कांदा भजी अधिकच प्रसिद्ध असल्याने खवय्येगिरीची संख्या पण लक्षणीय असते. शनिवार रविवार किंवा जोडून सुट्ट्या आल्या की गडावर प्रचंड गर्दी होते. मात्र आता पर्यटकांऐवजी गडावर सेवा पुरवणाऱ्यांची संख्या खूपच वाढली आहे. पूर्वी गडावर जेमतेम हॉटेल होते, आता त्यांनी गडाच्या बुरुजाला देखील सोडलं नाहीये. सगळीकडे टेबल खुर्ची मांडलेले दिसतायत, यामुळे गडाचं रूपच बदललंय. नवीन पिढीला आम्ही काय दाखवायचं असा गडप्रेमी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित करतायत. लवकरच ठोस पावले उचला असं प्रशासनाला सांगतायत.